तर फायनल मित्रांनो, आपण आता पशुपतीनाथ मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे. हे आपण रूम होते आपली, चेकआउट आता आपण हे रूम सोडतो आहे आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. 350 रुपयामध्ये रूम भेटली होती इंडियन करन्सीमध्ये. नेपाळच्या करन्सीमध्ये जर सांगायचं झालं तर 600 आसपास हे रूम बसतो. आता आपण काठमांडूमध्ये आलेलो आहे. काठमांडू आल्यानंतर ह्या बाईचं एक हॉटेल या ठिकाणी, हॉटेल का कालीचौकल हॉटेल ड्यू या ठिकाणी हे माझ्याकडे आयडेंटिटी आहे. तुम्हाला त्यांचा नंबर सांगतो, 98 18 11 80 74 आणि 98 24 00 95 62 या नंबरवरती तुम्ही जर कधी आला तर नंबर करा. ह्या ठिकाणी राहायची चांगली सोय, जेवणाची चांगली सोय. मी रात्रभर या ठिकाणी राहिलो होतो, जेवलो रात्री पण आणि सकाळी पण जेवण केलं. आता इथून मी चाललेलो आहे पशुपतीनाथ मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, त्या ठिकाणी निघालेलो आहे. तुम्ही जर कधी आलास तर हे तुम्हाला बस स्टँडवरती भेटतील ज्या ठिकाणी तुम्ही बसमधनं उतरता ना, त्या ठिकाणी बस असून 1-2 मिनिटाच्या अंतरावर त्यांचं हॉटेल त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता. मित्रांनो, काठमांडू शहरामध्ये आलो आहे. काठमांडू शहराची ही अशी अवस्था किंवा परिस्थिती आहे. हे नेपाळ देशाची राजधानी समजलं जाणारं शहर आहे काठमांडू. तर या सकाळ सकाळ आपल्याला या काठमांडूमध्ये तर आता पशुपतीनाथ मंदिराच्या दिशेने जायचं. हे काठमांडूमधून साधारण 6-7 किलोमीटर अंतरावरती आहे मंदिर. शंभू आहे आपल्या जोडीला मंदिराच्या दिशेने. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे नेपाळ या देशामध्ये. त्या ठिकाणी काठमांडू शहर आहे, राजधानी आहे नेपाळचं. या ठिकाणी आल्यानंतर मला हा आकाशभाई भेटला, याची बाईक भेटली. त्याच्यावरती आपण नाव जर पाहताय ना, बारामती नसून बागमती लिहिलेलं आहे आणि मी बारामतीचा. आणि गाडीवरती नंबर दिसला मला बागमती प्रदेश. जसे की आपल्या इंडियामध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, यूपी, उत्तर प्रदेश, MP, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर, तसंच या ठिकाणचं प्रदेशचं नाव आहे बागमती प्रदेश म्हणून. ह्यांचं एक राज्य आहे, त्या राज्याचं एक नाव आहे. आता ते काठमांडू शहरामधून आपण पशुपतीनाथ मंदिराच्या दिशेने जात असताना आपल्या ही गाडी दिसली. मला तर सुरुवातीला वाटलं या ठिकाणी पण बारामती आहे की काय. बारामतीचा जलवा सगळीकडेच आहे. आणि चला मग आता आपण जाऊया. हाय आकाश, अचानक आमचं बात करके. तर मित्रांनो, बागमती जे गाव आहे त्या गावामधून आपण पशुपतीनाथ मंदिराच्या दिशेने निघलो आहे. साधारण 6 किलोमीटर आहे. जसं महाराष्ट्र, हरियाणा, UP, MP, गुजरात, त्याचबरोबर जम्मू, असे काही आपले देखील भारतामध्ये राज्य आहे. तसं हे बागमती एक प्रदेश आहे, ह्यांचं एक राज्य आहे. ह्या बागमतीमधून आपण निघालेलो आहे पशुपतीनाथ. जे काठमांडू आहे हे राजधानी आहे त्यांची, नेपाळची. नाशिक ही राजधानीचा परिसर आहे आणि हा रोड आहे तुम्हाला जो पाहायला भेटतो आहे ना. याच ठिकाणी काही वर्षापूर्वी खूप मोठा आहे ना भूकंप झाला होता. आता माझी काय त्या लोकांबरोबर चर्चा झाली होती, हो या पे हो गया था, बहुत लोक मर गए थे म्हणतो ते. पण इंडियाच्या लोकांनी बहुत हेल्प केली होती, NDRF की टीम आई होती. त्या मंदिरापाशी थांबलो आहे आपण. नेपाळ या देशामध्ये आलेलो आहे आणि ज्या ठिकाणी सिग्नल पडलेला आहे अशा ठिकाणी थांबलो आहे. एक तुम्हाला दाखवायचं आहे, या ठिकाणी सिग्नल आहे आणि सिग्नल पडल्यानंतर माझ्यासमोर एक बाईक रेषे बघा. ह्याच्या पुढं एकही गाडी गेलेली नाही आहे. आणि इथून समोरून पोलीस चेक करत आहेत सर्वांना. ही मुलगी चाललेली आहे, ते देखील क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंगवरूनच जाती आहे. आणि बाकीच्या गाड्या पण व्हाईट लाईनपेक्षाही अलीकडेच थांबलेल्या आहेत, ना की ते पुढं गेलेले आहेत किंवा कुणाची कुणालाही डिस्टर्ब नाही आहे. पुढची लाईन थांबलेली, ते देखील पुढची लाईन त्याच दिशेने थांबलेली. बाकीच्या गाड्या त्या जवळ सिग्नल देतील. तिथे तर खरं तर सिग्नल तर मला रेड आहे किंवा आता बाकीचा कलर ग्रीन सिग्नल काय दिसत नाही, दिसतंय पण एकच लाईट दिसते. तोपर्यंत सिग्नलला पोलीस अधिकारी थांबलेले आहेत आणि त्यांचं देखील काम चालू आहे. हे ठिकाण तुम्ही पाहिलं तर क्रॉस करताना ते क्रॉसिंगसुद्धा झेब्रा रोडनेच करतायत. झेब्रा कलर आहे ना ज्याच्यावरती व्हाईट, त्याच्यावरूनच सगळे चालत आहेत. एवढं भारी डिसिप्लिन, भारी वाटलं. हे देखील व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा. मित्रांनो, आता आपण नेपाळ सिटीमध्ये आलेलो जे की काठमांडू शहर लागतं. त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक गोशाला म्हणून एक संस्था लागते. हे देखील भाईने मदत केली आत्ता आपल्याला. आणि हे देखील आपल्याला हे देखील 200-500 नेपाळी रक्कम दिली. आणि पाठीमागं तुम्ही आलाय ना, या गोशाळेचे मेन ऑफिस आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपण या ठिकाणी रूम घेतलेली आहे. नेपाळी मुद्रा जे की नेपाळी करन्सी म्हणतो आपण त्याला,
त्याला 500 रुपयांमध्ये आपल्याला रूम, आणि ते बोलले आजच्या दिवस जर राहिला तर तुला उद्या 400 रुपयांमध्ये पण रूम भेटल, कारण 400 रूम खाली नाही आहे. तर आता या ठिकाणी या देखील दादांनी मदत केली आपल्याला 500 रुपयाची, ह्यांनी आपल्याला 200 रुपयाची मदत केली. हरण महादेव. खूप लोकांनी यार आपल्याला जीव लावला, खूप लोकांना आपल्याला पसंत केलं. या ठिकाणी आता सायकल शंभो देखील आपली या ठिकाणी आहे. आता रूम बघतोय, रूममधची चावी देखील घेतलेली आहे, तर त्यांनी आपल्याला रूम दाखवलेली आहे. त्या ठिकाणी आता आजचा प्रवास इथं थांबवतोय, आणि आता पशुपतीनाथ मंदिराच्या दिशेने फ्रेश होऊन निघतोय. पाय.